मालक चषक 2022 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन शिवराज पवार मित्र परिवाराने जय भवानी मैदानावर केलंय. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवंशीय क्षत्रिय समाजातील खेळाडूंसाठी मालक चषक 2022 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन जय भवानी मैदानावर नगरसेवक डॉ किरण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी भाजपचे मंडल अध्यक्ष सचिन कुलकर्णी, गिरीश बाकळे, नागनाथ कासेगाव, सोमनाथ लिंगशेट्टी, विजय चौधरी, रिंकू काटवे, ज्ञानेश्वर पवार, बालाजी शालगर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नगरसेवक डॉ किरण देशमुख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. युवकांना कुठंतरी एक नैराश्य होतं की घरात बसायचं, सर्व खेळापासून दूर राहायचं, आणि क्रिकेट हा सगळ्यांचा एक आवडता खेळ आहे. या भारतात क्रिकेटशिवाय असं प्रत्येकाच्या रक्तात क्रिकेट आहे असं म्हटलं जातं. आणि आज मला वाटतं की शिवराज यांनी एक चांगलं प्लॅटफॉर्म इथं उपलब्ध करून दिलं. आपल्या सर्वांना आलेल्या खेळाडूंना मी शुभेच्छा देतो. एक चांगल्या स्पोर्ट्समॅन स्पिरिटने आपण खेळणार असं मी अपेक्षा करतो. आणि हे जे आज प्रथा चालू केलं ते येणाऱ्या वर्षात शिवराज चालूच ठेवतील असं मी त्यांना अपेक्षा करून शुभेच्छा देतो. आणि दरम्यान बॉस 11 आणि दर्शन रॉकस्टार या संघाचा पहिला सामना झाला. नाणेफेक नगरसेवक डॉ किरण देशमुख यांनी केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभम पवार, गणेश भूमकर, अमोल पवार, गोविंद जालनापुरे, महेश कासेगाव, निखिल पाटील, नितीन मेहरवाडे, प्रशांत पवार, रोहन बंकापूर, श्रीकांत मेंगजी, योगेश भूमकर आदींनी परिश्रम घेतले.